तर गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी सकाळी मस्त वाईकी उठलं, आत्ताच फ्रेश झालो. तर आता आपण निघणार आहोत एकविराईच्या मंदिरात. जसं की आज म्हणजे पाया पाडायची खूप इच्छा होती आईच्या, बट टाईमच नाही भेटायचं. तर आज काय फायनली टाईम काढला आणि आजचा क्लायमेट पण खूपच छान आहे गाईज, एवढं सुंदर आहे आणि हवा पाणी खूप छान वाटतंय. आणि आज संडे सुद्धा आहे. तर प्रियाची एक मैत्रीण आणि वहिनी आम्ही चौघ जण चाललोय. तर चला निघूयात पटापट, जास्त टाइमपास नाही करणार आणि जाऊयात तिथे. आणि खूप जास्त मजा येणार आहे. तर ब्लॉगला स्किप करू नका गाईज, आणि लाईक नक्की करा. जसं की मागच्या ब्लॉगला खूप जास्त प्रेम दिला, तसंच या ब्लॉगला पण खूप जास्त प्रेम करा आणि शेअर करा. आणि एकविराईचं दर्शन तुम्हाला सुद्धा आज घडेल, कारण की मी चाललोय तुमच्यासोबत एकविराईच्या मंदिराला. तर चला निघूयात. तर गाईज वहिनी रेडी झाली आहे. वहिनी आपण आता कुठे चाललोय? तर चला गाईज निघूयात. जायचा? तर चला. But no one makes me feel less alive. We're fighting fire. The way you push my buttons just right. We're fighting fire. When two voices आता उठले. त्याच्यानंतर उठले. आता उठलो आहे मी. जेवली का? मी खाल्ला डोसा. डोसा खाल्ला? जेवली का नाही? खाल्ला ना. बाहेरच लागत. वहिनी तुम्ही मला जेवायला विचारलं असतं, आपण जेवून निघलो असतो खरा. तू पण जेवला काय नाही, तुला सांगला तर मी जेवायला दे म्हणून. जेवून जर आठवण मिळेल नको. आता थोड्याच वेळात आपण निघणार आहोत आणि लगेच जाऊन तुम्हाला तिकडेच भेटतो मी. तर चला. सगळे उत्सुक आहेत आईच्या दर्शनासाठी गाईज, आणि लवकरच आम्ही पोहोचणार आहोत आईच्या दर्शनाला. आणि लोणावळा इथून अजून दोन तास लागतील लोणावळा अजून पोहोचायला. तर चला पटापट जाऊयात आणि तुम्ही पण जॉईन राहा आपल्यासोबत, आणि तुम्हाला पण आई एकविराचं दर्शन घडवतो मी. तर चला. तर आई माऊलीचा, माझ्या एकविरा आईचा, आई मी येते ग करणे गावाला. तर गाईज आम्ही इथे सँडविच खातोय. सँडविच एक नंबरचा बकवास होता. होता का नव्हता? गरम गरम पण दिला नाही, ते कसा दिला का माहिती. आणि इथे दुकानात एवढं खास नाही गाईज. मला लागलेली भूक यायचं चरून आल्या घरच्या गाईज, समज रे हो. 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचणार आहोत आईच्या मंदिराच्या इथे. जाऊयात. खूप घाई झाली आहे आईच्या दर्शनाची. आम्हाला सर्वांना ओढ लागली आहे. लागली का नाही महिनी? काय बोलत नाही. हे बघा कसा झोपले. वैतागलेत गाईज, कारण की ट्रॉफिक एवढी म्हणजे खूपच जास्त ट्रॅफिक होती गाईज. कसा आलो आमचा आम्हाला माहितीये. 3 तास झाले ट्रॅफिक मध्ये अजून आम्ही. मी आता आलोय, म्हणजे गाडी इथे पार्क केली आहे आणि इथेच आई एकविराचं मंदिराचं पायताना आहे, आणि पायतान्यावरून आपण आता जाणार होतो वरती. चल फटाफट. आज संडे आहे ना म्हणून खूप जास्त ट्रॅफिक आहे, आणि ट्रॅफिक तर आहेच पण पब्लिक एवढी आहे ना, खूप जास्त क्राऊड आहे. आणि संडेला कधी येऊ नका, कारण की क्राऊड खूप जास्त भेटतो आपल्या अग्रिकोल्यांचा. तर चला जाऊयात. आता इथंच मंदिर आहे आणि लगेच मंदिराच्या इथे जाऊन तुम्हाला सर्व काय दाखवतो. सो गाईज आम्ही आलो आता मंदिराच्या इथे, आणि अजून आम्ही पायांना पडलो तर पाया पडायला जाऊत. आता फोटो चालले यांचा. पहिला आल्यावरती पहिला सगळ्यात पहिला फोटोच काढायला बघतात कोण पण, तर यांच्या काढूत पहिला फोटो आपण. सो गाईज आमची खालती पाया वगैरे पडलो, आता वरती चाललो आम्ही. आणि वहिनी पण थकली. वहिनी बोलतो वरती गाडी घेऊन जाऊ. एवढ्या लांब आल्या वरती गाडी घेऊन कसं जाणार, खालतूनच जाऊयात बोललो पूर्ण. तर चला. सो गाईज अर्ध्यापर्यंत आलोय, आणि 5 ते 10 मिनिटच लागणार होता मंदिराच्या इथे वरती एकदम पोहोचायला गाड्यावरती.
आणि इथून बघू शकता व्ह्यू कसला छान वाटतं गाईस. तुम्हाला दाखवतो तर गाईस फायनली आलो आम्ही आणि एक विराईचं मंदिर बघू शकता किती सुंदर आहे आणि पब्लिक पण बघू शकता की बोलून फायदा नाही एवढी पब्लिक आहे. लाईन खूप जास्त आहे, खूप जास्त क्राऊड आहे बघू शकता. पूर्ण ती लाईनच आहे. पण तुम्हाला यायचं असेल तर संडे वगैरेला येऊ नका, मंडे वगैरेला येत जावा. खूप जास्त पब्लिक आहे. अतिशय सुंदर वाटतंय, क्लायमेट पण खूप छान झाला इथला आणि तुम्ही बघू शकता ना अतिशय सुंदर मंदिर आहे. आणि तुम्हाला कधी पण यायचं असेल तर नक्की या इथे एकदा. आणि एकविरायचं मंदिर म्हणजे स्वर्गच तुम्हाला वाटेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल ना तिथे एकविरायची म्हणजे खूप जास्त प्रसिद्धी आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एकविराई मंदिराचं खूप नाव गाजतं आहे. आणि एकविराई आपल्या आग्राकोळ्यांची आहे खास आणि खूप छान वाटतं म्हणून. आणि वहिनी पण आपल्यासोबत प्रिया वगैरे गेली आहे तिकडे फोटो वगैरे काढतात. आणि थोड्याच वेळात आता आपण जाऊयात दर्शन घेऊयात आणि दर्शन घेतल्यावरती मग लगेच तुम्हाला भेटतं. जा पटकन जा. चोरी चोरी गाइस आम्ही आता लाईनी मध्ये आहोत आणि प्रिया आणि वहिनी पुढे गेली आहे आणि इथनं लोकेशन बघू शकता कारण की खूप जास्त लाईन आहे. एवढी एक बोलून फायदा नाही, अजून एक ते दीड तास लागणार आहे आम्हाला. तर खूप सारे माणसं खूप प्रेमळ भेटत आहेत इथे आणि एकविरा मंदिरात इथे खूप छान वाटतं मला सुद्धा. आता कसं वाटतंय गारगार. इथली पब्लिक खूप अतिशय सुंदर पब्लिक आणि खूप जास्त पब्लिक आहे. आज संडे आहे म्हणून त्याच्यामुळे एकविरा माते की आई माऊलीचा उदा उदा. आई दर्शन घेन मी तुझे डोंगराव एकविरा माते की जय. तर गाइस झालं आपलं दर्शन फायनली आणि आता खूप छान वाटतंय कारण की 3 ते 4 तास आम्ही लाईनीमध्ये होतो कारण की संडे होता आणि आज खूप जास्त क्राऊड होता गाईज. बोलून फायदा नाही आणि लिटरली एवढी मजा आली ना गाईज आतमध्ये, बोलून फायदा नाही. खूप जास्त मस्ती केली. वहिनी कसं वाटलं? हा पाहिले दुखले असतील वहिनीचे, भारी पण वाटलं. आणि यांचं झालं फोटोशूट. ए प्रिया इकडे कैसा लगिंग? असं वाटतंय यांना की जेजूर, यांना बघून असं वाटत असेल तुम्हाला की जेजुरीला आलं आपण कारण की मी हा म्हणजे जिथं हळदी होती ना ती उचलली आणि मी लावली. चला बरं, छान वाटलं पण खूप छान दर्शन झालं. तर तेच तेच तर चला निघूयात. आणि प्रियाची मैत्रीण पण आहेत का दाखवली नाही वाटत, तिचं नाव काय ग? सुप्रिया. प्रियाची मैत्रीण सुप्रिया. तर आम्ही चौघच आलेलो आणि नेक्स्ट टाइम येऊ तर सर्व आम्ही फॅमिली सोबत येऊ. आणि आता येणारच आहेत कारण की अजून थोडासा वातावरण एकदम थंडगार. आता तर एकदम थंडगार आहे पण याच्यानंतर अजून वातावरण एकदम एक नंबर होणार आहे कारण की इकडचं क्लायमेट ना खूप छान होतं गाईज पावसामध्ये. आणि अजून एकच महिन्यामध्ये इकडं पूर्ण हिरवगार होईल गाईज, तेव्हा तुम्ही या एकच महिन्यानंतर खूप छान वाटेल तुम्हाला दर्शनाला पण. आणि हा पावसाच्या क्लायमेटमध्ये खूप छान वाटतं. तर चला आपण निघूयात आता खालती, तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. तर चला तिथे कोणाचा तरी नवस होता पण छान वाटलं. गाववालीच लोक होते आपली आणि तिथे नाचलो पण एन्जॉयमेंट पण केली. आणि आता इथून आपण खालती जाणार आहोत.
आता वाजले संध्याकाळच्या 6:30 आणि 7:30 वाजता आम्ही इथून निघतो. आता जाता जाता आम्हाला 10:30 वाजणार आहेत गाईज, आणि एवढी ट्राफिक आहे ना बोलून फायदा नाही. कारण तर गाईज आता आलो आम्ही धाब्यावरती एका, आणि आता लागली खूप जोराची भूक, कारण की आपण दुपारी खाल्लं होतं आणि दुपारच्या नंतर आता संध्याकाळच्या 8:30 वाजले, आणि अजून आम्ही इकडेच आहे एकवीर मंदिराच्या इकडे. म्हणजे तिकडे निघले ना की आपल्या रस्त्यावरती तुम्हाला सगळीकडे धाब्यात दिसतील. तर आम्ही आलो आहे धाब्यामध्ये. तो काय इथं प्रिया आहे, प्रियाने दुसरं काहीतरी मागवलंय, तिला राईस आवडत नाही, मला राईस आवडतो, वहिनीला आवडतो. वहिनीने तर जोर घेतले डायरेक्ट. माझा अजून बघा किती आहे, वहिनीने बघा डायरेक्ट सपाट. काहीच जेवण झालं आमचं आता जस्ट, आणि आता रिव्ह्यू आपण जाणून घेऊयात प्रियाकडनं कसं जेवण होतं. प्रिया सांग पटकन चाल. असला बेकार जेवायला होता ना या हॉटेलमध्ये, कोण येऊ पण नका, माझी जेवाची भूक मोडली. सिरियसली पियाने काय खाल्लंच नाही गाईज, कारण की खूप घाण होतं. एवढा घाण आम्ही कोणत्याच हॉटेलमध्ये खाल्लं नाही जेवढं ह्या हॉटेलमध्ये खाल्लं. आम्ही आवडलं नाही बिलकुल पण, तिला पण नाही आवडलं, आम्हाला पण नाही आवडलं. आता काय करणार, घाई घाईमध्ये आम्ही या हॉटेलमध्ये आलो. आम्हाला समजलं नाही कोणत्या हॉटेलला जाऊ, टाईम पण खूप झाला आम्हाला. आता वाजले इथेच 10, आम्हाला जाता जाता ना, आता आम्हाला जाता जाता 10:30-11:30 वाजतील. तर चला निघूयात आता घरी डायरेक्ट. तर चल बाहेरून, हा सिरियसली बाहेरून जेवढा चांगला दिसतो ना कोणता पण हॉटेल तितका आतमधून डेंजर. जेवण खूप वाईट होतं गाईज, सिरियसली आवडलं नाही आम्हाला. तर चला तर ठीक आहे गाईज, काल मला खूप जास्त टाइम झाला आणि ब्लॉग एंड करायला टाइमच नाही भेटला, आणि आलो डायरेक्ट, आणि डायरेक्ट धारडूर पंढरपूर, कारण की वाजले आम्हाला 11:30-11:30 वाजले काल, आणि ब्लॉगला एंड करता झाला नाही. तर आज ब्लॉगला एंड करतोय. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा खूप आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.